ते फक्त मस्त अशी काजूचे घर आहेत. आपण आज बघणार आहोत ओल्या काजूच्या घरांची भाजी. हे आपल्याला फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत आपल्याला हे सहज उपलब्ध असतात काजूंच्या बिया. ह्याची भाजी खूपच छान होते. तर आज आपण रेसिपी पाहणार आहोत ओल्या काजूच्या बियांची. तर इथे मी घेतलेले आहे 200 ते 1.5 किलो मी काजू घेतलेले आहेत. इथे हे ओले काजू आहे, ह्याच्यावरची साल मी काढून घेतलेली आहे. साल मी कशी काढलेली आहे, हे कटिंग केलेले आपल्याला मिळतात हे काजू भाजीसाठी. तर मी ही गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं ठेवलेले आहे. त्याच्यानंतर ती जी ह्याच्यावरची जी साल असते ती सहज निघून जाते. ती मी सहज आपल्या अलगद अशी काढलेली आहे. बघते पांढरे शुभ्र आपले हे काजू रेडी आहेत भाजीसाठी. तर आता आपल्याला भाजीसाठी वाटप काय काय लागणार आहे ते आपण पाहून घेऊया. तर इथे आता आपण काजूची उसळ बनवणार आहे, त्यासाठी आपल्याला वाटप लागणार आहे. वाटपामध्ये मी घेतलेलं आहे इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. हा आपल्याला हे दोन्ही आपल्याला तेलावर चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तर हे झालं वाटपाचं साहित्य. त्याच्यानंतर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि इथे आलं लसणाची पेस्ट. तर इथे मी आता एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. आपल्याला खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे. चांगला गोल्डन असा लालसर आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यात मी खोबरं घालते. खोबरंही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. कांदा आणि खोबरं थोडं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे आपण ग्रेव्हीसाठी करणार आहोत. आपल्याला काजूची ग्रेव्ही हवी आहे, त्याच्यासाठी आपल्याला हे वाटप लागणार आहे. 2 मिनिटात आपलं हे चांगलं फ्राय होऊन जाईल. इथे फक्त कांदा आणि खोबरं आपलं चांगलं लाल गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपलं फ्राय केलेलं आहे. आता हे आपण वाटप करून घेऊया, मिक्सरला वाटून घेऊया आपण. इथे पाहता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि खोबरं मी भाजलेलं खतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लाल काश्मीरी मिरची टाकायची आहे. हे आपल्याला वाटप करून घेऊया आपण. इथे पाहता वाटण तयार आहे आपल्या ओल्या खोबऱ्याचं आणि कांद्याचं. आता आपण फोडणीची तयारी करूया. ते गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घेऊया. फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. तेलावरती आपण कांदा टोमॅटो फ्राय करून घेणार आहोत. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा चांगला फ्राय करायचा आहे तेलामध्ये. बारीक चिरलेला टोमॅटो घालून देतो, तोही चांगला तेलावर फ्राय करायचा आहे. त्याच्यावर मी मीठ घालून घेणार आहे. मीठ घातल्यामुळे आपल्याला हा कांदा टोमॅटो पटकन शिजणार आहे. त्यामुळे आपण हे थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे कांदा टोमॅटो आपला मऊ सूट लवकर होणार आहे. आणि काजूचे गोळे टाकलेले आहे, तेही तेलावर चांगले फ्राय करायचे आहेत आपल्याला. छान भाजी होते ही ओल्या काजूची. आता एप्रिल मे जून हे 3 महिने आपल्याला काजू उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. नक्कीच तुम्ही आणून ही रेसिपी ट्राय करा. 1-2 मिनटं आपण हे झाकण ठेवून सनी काजू चांगले फ्राय करून देऊया. 2 मिनटं झालेले आहेत, तर आता काजू चांगले फ्राय झालेले आहे. आपण आता ह्याच्यावरती वाटण घालून घेऊया. हे वाटलेलं वाटण आहे, ते मी घालणार आहे ह्याच्यावर. हे वाटण मी घातलेलं आहे, ते आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. 5 ते 10 मिनटं आपण मंद गॅसवरती आपण काजू शिजवून देणार आहोत. ते मी वाटप घातलेलं आहे. हे बघते वाटपाला चांगलं तेल सुटत आहे. आपल्याला ग्रेव्ही हवी, त्यामुळे आपण 1/2 ग्लास पाणी घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये. ते जे वाटण केलेलं आहे त्याचं पाणी तेच मी ह्याच्यावर घालून घेणार आहे. सर पाणी घातलेलं आहे, 1/2 ग्लास पाणी घातलं आहे. आपल्याला ही उसळ तयार करायची, म्हणजे थोडी ग्रेव्ही ठेवायची आहे. पाहता मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपण 5 ते 10 मिनटं मंद गॅसवरती शिजून देणार आहोत हे काजू.
अशी तर्री आलेली आहे बघता तुम्ही. मस्त 5 ते 10 मिनिटं झालेले आहे. आपली ग्रेव्ही मस्त अशी तयार झालेली आहे बघताय तुम्ही. काजू पण छान शिजलेले आहेत. याला तुम्ही काजू पण काजू मसाला म्हणा किंवा काजू उसळ म्हणा, खूप सुंदर अशी रेडी तयार झालेली आहे त्याला काजू रेसिपी. इथे आपण आता हे कोथिंबीर घालून घेऊया, हिरवीगार कोथिंबीर, थोडासा ओला खोबरं. छान अशी तयार आहे आपली काजूची उसळ, काजू मसाला. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, रेसिपी माझी आवडली असेल काजू पनीर काजू मसाल्याची. नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल. चला मग आपण सर्व करूया, डिशमध्ये काढून घेऊया. तसा काजू मसाला तयार आहे, डिशमध्ये काढून घेऊया. चपाती बरोबर भाकरी बरोबर खूपच टेस्टी आणि अप्रतिम लागेल. मुलं खोबरं, चार कोथिंबीर, मस्त अशी मालवणी पद्धती तयार केलेली आहे काजूची भाजी. तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ट्राय करा ही काजूची भाजी, खूपच सुंदर आणि छान लागते. मुलांनाही खूप आवडेल अशी भाजी आहे.